भाजपच करतोय शिंदे गटाचा गेम शिंदे गटाला विश्वासात न घेता भाजपने घेतला हा मोठा निर्णय त्यामुळे शिंदे गटात उडाली मोठी खळबळ नेमकं घडले काय ते सविस्तर पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनो क्लिक करा राज्याच्या राजकारणात दररोज नवीन काही ना काही घडामोड घडत आहे अशातच शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तीकर यांनी थेट वक्तव्य केले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राज्यातील बावीस लोकसभेच्या जागांवर दावा केला असल्याचं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलंय त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आले तर दुसरीकडे सोमवार पासूनच भाजपने लोकसभा मतदारसंघात नवीन मोहीम सुरू केल्याने शिंदे गटात खळबळ उडालीये शिवसेनेसोबत युती करून भाजप प्लॅन बी आखू शकतो तर राज्यातील लोकसभेच्या अठ्ठावीस जागांवर समन्वयकांची नियुक्ती करत भाजपने ताकद वाढवण्याचं काम सुरू केले यामध्ये शिंदेच्या तेरा खासदार असलेल्या मतदारसंघात देखील समन्वयक नियुक्ती करण्यात आली आहे शिंदे गटाच्या मतदारसंघात भाजपने समन्वयक नियुक्ती केल्यानं शिंदे गटातील खासदार भाजपवर नाराज असल्याचं आम्हाला विश्वासात न घेता भाजपने हे पाऊल उचलल्याने तणाव निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर भाजपचा हा प्रयत्न आमच्यासाठी नवीन आव्हान घेऊन येणार आहे आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही असा दावा शिंदे गटाच्या एका खासदाराने केलाय त्यामुळे निवडणुकी आधीच भाजप शिंदे गटातील युतीत फुट पडते का असा प्रश्न उपस्थित होतोय शिंदे गटातील त्या तेरा खासदारांचं काय होणार भाजप शिंदे गटासाठी बावीस जागा सोडणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद